नमस्कार, अश्विनी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। मी तूर डाळ घेतलेली आहे, या वाटीने एक दोन वाटी मी तूर डाळ घेतलेली आहे। डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। यामध्ये मी एक ग्लास पाणी घालते। टोमॅटो घालते मी एक, दोन हिरव्या मिरच्या, हळद घालते अर्धा चम्मच, अर्धा चम्मच मीठ, आणि अर्धा चम्मच तेल घालते। तेल घातल्यामुळे डाळ लवकरात लवकर शिजते। मिक्स करून घ्यायचं आणि मी कुकरमध्ये एक तीन शिट्ट्या करून घेते, डाळ शिजवून घेते। मी डाळ शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये। आणखी आपल्याला लागणारं साहित्य पाहूयात। खोबरं घेतलेलं आहे दोन चम्मच, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, मोहरी, सांबर मसाला, गुळ घेतलेला आहे मी एक चम्मच, चिंच घेतलेली आहे थोडीशी, आणि कोकम घेतलेला आहे, शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। मी शेवग्याच्या शेंग चिराई घेतलेली आहे। याचं पुढचं टोक काढून टाकायचं आणि या प्रकारे चिरवून घ्यायचं। याची साल काढायची, जेवढी साल निघेल तेवढी काढून टाकतोय आपण साल। आणि अशा प्रकारे शेंगा चिरून घ्यायच्या, साईडचं काढून टाकणार होतं आपण। अशा प्रकारे सगळ्या शेंगा मी चिरून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही। या शेंगा मी एका सेपरेट बाउलमध्ये शिजवून घेणार आहे। पाणी घालायचं अर्धा ग्लास, यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि आपण एक 7-8 मिनटं ही शेंगा शिजू देणार आहोत। एक पॅन घेतलेला आहे, यामध्ये मी तेल गरम करते। तेल चांगलं असं गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी, जिरी हे चांगलं तेलामध्ये तडकू द्यायचं। यामध्ये एक थोडीशी हळद घालायची अर्धा चम्मच, कारण आपण डाळीमध्ये हळद घातली होती पहिल्यांदाच। आलं लसूण पेस्ट घालायचं, मिक्स करून घ्यायचं। खोबरं घालतोय आपण, एक दोन चमचे खोबरं घातले मी यामध्ये। छानपैकी तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं खोबरं। डाळीमधलं आपण पाणी काढून घेतोय, कारण डाळीला बारीक असं मिक्स करायचं आहे चमचनी। त्यासाठी टोमॅटो मी एक फ्राय करायला घालतीये। यामध्ये टोमॅटो घालायचं, मिक्स करून घ्यायचं टोमॅटो। टोमॅटो फ्राय होते तोपर्यंत आपण डाळ बारीक करून घेतोय चमचनी। अशा प्रकारे मी डाळ बारीक करून घेतलेली आहे चमचनी, पाहू शकता। टोमॅटो पण चांगलं तेलामध्ये फ्राय झालेलं आहे। यामध्ये मी दोन चमच लाल तिखट टाकले, गुळ घातले मी एक चमच, सांबर मसाला एक चमच, मिक्स करून घ्यायचे हे। छानपैकी आपला भाजीला कलर आलेला आहे, पाहू शकता। एकदम मस्तपैकी झालेला आहे फ्राय टोमॅटो। यामध्ये मी डाळीमधून काढलेलं जे पाणी होतं ते घालते आणि आपण याला एक 2-3 मिनटं झाकून ठेवणार आहोत, कारण याला तेल चांगलं सुटते। पाहू शकता एक छानपैकी मस्तपैकी तेल सुटलेलं आहे भाजीला।
यामध्ये आपण बारीक केलेली डाळ घालणार आहोत। मिक्स करून घ्यायची डाळ पूर्णपणे यामध्ये, आणि आपल्याला ज्या प्रमाणात भाजी हवी आहे त्या प्रमाणात आपण पाणी घालणार आहोत। शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत। मी एक 8 मिनिट मीडियम गॅसवरती शेंगा शिजवल्या होत्या। छानपैकी शिजलेल्या आहेत शेंगा, पाहू शकता। शेंगा यामध्ये घालायच्या भाजीमध्ये। मिक्स करून घ्यायचं। शेंगा छानपैकी शिजलेल्या असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं असतं शेंगा शिजताना, त्यामुळे भाजीला एक वेगळी चव लागते। मिठाचं पाणी पण जातं शेंगा शिजवलेलं। यामध्ये आपण चिंच घालतोय आणि कोकम घालतोय। मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटं भाजी छानपैकी शिजू द्यायची। पाहू शकता भाजीला कलर पण खूप छान आलेला आहे। चवीनुसार मीठ घालते मी भाजीमध्ये। मस्तपैकी भाजी शिजलेली आहे। कोथिंबीर घालते। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की एकदा करून पहा। खूप छान अशी भाजी तयार होते। आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।